अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला कोरोना व्हायरस याविषयी काही 2 ते 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जगामध्ये सर्वत्र धुमाकूळ बांधणारा कोरोनाचा हा विषाणू अतिसूक्ष्म व धोकादायक विषाणू आहे. या विषाणूची संक्रमणाची सुरुवात डिसेंबर 2019 रोजी चीनच्या वुहान शहरातून झाली. यापूर्वी हा विषाणू जगात कुठेही व कधीच पाहण्यात आला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास COVID-19 असे नाव दिलं आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अमेरिका, स्पेन, इटली, जपान, फ्रान्स, ब्राझील इत्यादी देश पूर्णपणे हतबल झाले आहेत. कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशांची आर्थिक व सामाजिक व्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही देशांनी तर ठराविक कालावधीसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोना या सूक्ष्म विषाणूने आता तर महाभयंकर रूप धारण केले आहे. कोरोना व्हायरसची लक्षणे आढळण्यास 14 दिवसापर्यंत कालावधी लागतो. जसे की श्वास घेण्यास अडथळा, वाहताना खोकला येणे ही कोरोनाची मुख्य लक्षणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस रोखण्यासाठी काही ठराविक उपाय दिले आहेत. जसे की तुम्ही जर बाहेर आला असाल तर बाहेरचं सामान बाहेर ठेवा. आत येताना घरातील व्यक्तींपासून दूर राहा. फ्रेश व्हा किंवा आंघोळ करा. हात स्वच्छ धुवा. हात धुताना 20 ते 30 सेकंदापर्यंत स्वच्छ हँड वॉशने हात धुवा आणि लवकर घरातील व्यक्तींपासून जाऊ नका. बाहेर ठेवलेलं सामान सॅनिटायझर लावून आत घ्या आणि लवकर सारखं त्याला झटू नका. बाहेर जाऊ नका. बाहेर जर जायची गरज पडली तर जर तुम्ही बाहेर गेला असाल तर मास्क घेऊन जावा. सोबत सॅनिटायझरही घेऊन जावा. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. सामाजिक ठिकाणी जर गेला तर कोणत्याही वस्तूला हात लावू नका. हात चुकून जर लागल्यास त्वरित सॅनिटायझर लावा. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस रोखण्यासाठी काही ठराविक उपाय दिले आहेत. जर तुम्ही त्याचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही कोरोना व्हायरस पासून दूर राहाल. कोरोनाची लस किंवा औषध अजूनही निघलेलं नाही, पण बऱ्याच देशांनी काढलेलं आहे आणि त्याची चाचण्याही देखील सुरू झालेला आहे. मला माहित आहे लवकरच कोरोनाची लस येईल आणि आपण त्याच्यापासून दूर राहाल. आपल्यासाठी झटणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलीस यांचा आपण सन्मान केला पाहिजे. कारण की ते आपल्यासाठी दिवस रात्र किंवा भारतासाठी दिवस रात्र झटत आहेत. आज जरी भारताची कोरोना बाधितांची लोकसंख्या 25 लाख जरी देखील गेली असेल तरी त्यातील 20 लाख रुग्ण बरेही झाले आणि मृत्यू खूप कमी झालेला आहे. मृत्यूंची संख्या आहे 50,000 मृत्यू आणि ती फक्त भारताची आहे. तशी भारताची लोकसंख्येनुसार ही खूप कमी लोकसंख्या कमी कोरोना बाधितांची लोकसंख्या आहे. आणि तुम्ही घाबरून जाऊ नका. कोरोनातून बरेही